नमस्कार, मेजर टिप्स मराठी मध्ये मी निकिता तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत उंची वाढवण्यासाठी घरगुती उपाय आणि योगासने। चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। स्त्री असो किंवा पुरुष, प्रत्येकालाच उंच होण्याचा मोह असतो। शरीराची योग्य उंची ही व्यक्तीच्या सुंदरतेमध्ये भरच घालत असते। म्हणूनच मुलगा असो किंवा मुलगी, प्रत्येकाला चांगली उंची हवी असते। परंतु अनेक जण उंची न वाढण्याच्या समस्येने त्रस्त असतात। म्हणून आज आपण पाहणार आहोत उंची वाढवण्याचे उपाय। सर्वप्रथम आपण जाणून घेऊया उंची वयाच्या किती वर्षापर्यंत वाढते। तर संशोधनामधून असे सिद्ध झाले आहे की मुलांची उंची ही वयाच्या 25 वर्षापर्यंत वाढते, तर मुलींमध्ये शरीराची उंची ही वयाच्या 21व्या वर्षापर्यंत वाढते। या विशिष्ट वयानंतर शरीरातील ग्रोथ हॉर्मोन कमी होऊ लागतात आणि त्यानंतर शरीराची वाढ थांबते। आता आपण जाणून घेऊया उंची न वाढण्याची काही कारणे। उंची न वाढण्याची प्रमुख दोनच कारणे असू शकतात। पहिलं आहे ते म्हणजे अनुवंशिकता आणि दुसरं म्हणजे गैर अनुवंशिक कारणे। सर्वप्रथम आपण जाणून घेऊया अनुवंशिकतेने उंची का वाढत नाही। तर वय वाढत असतानाही उंची न वाढण्याचे प्रमुख कारण हे अनुवंशिकता असू शकते। जर कुटुंबामधील आई वडील, आजी आजोबा यापैकी कोणाचीही उंची कमी असेल तर त्यांचे जीन्स हे तुमच्यामध्ये प्रवेश करतात आणि त्यामुळे उंची वाढत नाही। दुसरे कारण आहे ते म्हणजे गैर अनुवंशिक कारणे। जर कुटुंबातील कोणालाही कमी उंचीची समस्या नसेल तर उंची कमी असण्याची काही वेगळी कारणं असू शकतात। ती म्हणजे आहारामध्ये पौष्टिक भोजनाची कमतरता असणे, शारीरिक हालचाल किंवा व्यायाम न करणे, उठताना, बसताना, चालताना, फिरताना योग्य पोश्चर न ठेवणे, लहानपणी एखाद्या गंभीर रोगाने त्रस्त होणे, तसेच पर्यावरणातील वातावरणातील बदल देखील उंचीवर परिणाम करत असतात। तसेच मानसिक अस्वस्थता, तसेच कमी वयातच जिममधील व्यायाम सुरू करणे हे देखील कमी उंची असण्याचे एक कारण असू शकते। वयानुसार मुले आणि मुलींचे वजन तसेच उंची किती असायला हवी याबद्दलची माहिती ही पुढील तक्त्यामध्ये दिलेली आहे। योग्य वयामध्ये संतुलित आहार, व्यायाम आणि काही उपायांच्या मदतीने उंची वाढवता येऊ शकते। चला तर मग जाणून घेऊया उंची वाढवण्याचे उपाय। सर्वप्रथम आहार। शरीराला निरोगी आणि सुदृढ ठेवण्यासाठी संतुलित आणि पौष्टिक आहार असणे अत्यंत आवश्यक आहे। परंतु उंची वाढवण्यासाठी आहारामध्ये बदल करणे देखील गरजेचे आहे। खास करून तरुण व लहान मुलांना आपला आहार सुधारण्याची आवश्यकता असते। उंची वाढवण्यासाठी फास्ट फूडचे सेवन कमी करणे खूप गरजेचे आहे। संतुलित आणि पौष्टिक आहारामध्ये काही गोष्टींचा समावेश करावा, जसे की दूध, हिरव्या भाज्या, ताजी फळे, अंडे, मटण, सोयाबीन तसेच कडधान्य। झोप देखील उंचीवर प्रभाव टाकत असते। झोपेच्या स्थितीत शरीराची वाढ अधिक जलद प्रमाणात होत असते, सोबतच शरीरात नवीन टिश्यू देखील तयार होत असतात। म्हणूनच दररोज रात्री 8 ते 10 तासांची झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे। झोप ही शांत वातावरणात घ्यावी, तसेच झोपताना मान ताठ वर करूनच झोपावे। वाकून झोपल्याने शरीराची वाढ कमी होते। पुढील उपाय आहे व्यायाम। उंची वाढवण्यासाठी व्यायाम हा अत्यंत उपयुक्त आहे। व्यायामामध्ये रनिंग, स्ट्रेचिंग, खांबावर लटकणे, सायकल चालवणे, एरोबिक्स, टेनिस, क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल यासारख्या खेळांचा समावेश होतो। याशिवाय पोहणे हा देखील सर्वोत्तम व्यायाम मानला जातो। पोहताना शरीराच्या सर्व अवयवांचा वापर केला जातो आणि यामुळेच शरीरातील सर्व स्नायू बळकट होतात। म्हणून उंची वाढवण्यासाठी लहान मुलांना आधीपासूनच पोहणे शिकवायला हवे। पुढील उपाय आहे पोश्चर। उंची वाढवण्यामध्ये शरीराच्या पोश्चरचे खूप महत्त्व आहे। म्हणूनच मुलांना लहानपणापासूनच योग्य पोश्चरमध्ये बसणे, उठणे, चालणे
फिरणे हे सर्व शिकवायला हवे. खुर्चीवर बसताना नेहमी सरळ बसावे. खांदे आणि चेहरा समोरच्या बाजूला असावा. चालताना कधीही वाकून चालू नये. नेहमी कंबर आणि माकडहाड हे सरळ रेषेत हवे. जर आपण हे सर्व पोश्चर नेहमी फॉलो केले तर उंची वाढण्यात खूपच सहाय्य होते. तसेच झोपताना नेहमी चांगल्या दर्जाचे कमी उंची जास्त कमी उंची नसलेले सपाट अंथरूण आणि उशी वापरावी. असे केल्याने शरीराचे पोश्चर देखील बिघडणार नाही. आयुर्वेदामध्ये उंची वाढण्यासाठी आणि शरीराचे पोश्चर सुधारण्यासाठी अनेक योगासने सांगितली आहे. यापैकी काही प्रमुख आणि उपयोगी अशी योगासने मी तुम्हाला आज सांगणार आहे. सर्वप्रथम आहे ते म्हणजे सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कारमध्ये अनेक प्रकारचे व्यायाम केले जातात. सूर्यनमस्कार केल्यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो आणि शरीरामध्ये नवचेतना निर्माण होते. उंची वाढवण्याची इच्छा असणाऱ्याने प्रत्येकानेच दररोज 5 ते 10 सूर्यनमस्कार तरी घालायलाच हवेत. पुढचा व्यायाम आणि योगासन आहे ते म्हणजे पश्चिमोत्तासन. पोटाची चरबी करण्यासोबतच हे आसन उंची वाढवण्यात देखील खूपच उपयोगी आहे. पश्चिमोत्तासन केल्याने पोट पाय आणि पाठीचे स्नायू ताणले जातात. हे आसन करण्यासाठी पाय समोर पसरवून बसावे आणि श्वास आत घेत शरीराला कमरेतून वाकून हातांनी पायाचे पंजे धरावे. या अवस्थेत काही काळ थांबावे आणि मग पुन्हा पूर्वस्थितीत यावे. पुढील आसन आहे भुजंगासन. उंची वाढण्यासोबतच कंबर बारीक करण्यासाठी आणि खांदे व्यवस्थित करण्यासाठी भुजंगासन अत्यंत उपयुक्त आसन आहे. या आसनाला इंग्रजी भाषेत कोबरा पोज असे देखील म्हटले जाते. हे आसन करण्यासाठी प्रथम पोटावर झोपावे. आता दोन्ही हातांच्या साह्याने शरीराला कमरेपासून वर उचलावे आणि मानेला वर वळून आकाशाकडे पाहावे. शक्य होईल तेवढाच ताण शरीराला द्यावा आणि या स्थितीत थांबावे आणि नंतर पुन्हा पूर्वस्थितीत यावे. चौथे आसन आहे ताडासन. हे आसन करण्यासाठी दोन्ही पायांमध्ये 1 फूट अंतर ठेवावे. दोन्ही हात शरीरालगतच असावे. शरीर ताठ असावे आणि शरीराचे वजन दोन्ही पायांवर समांतर असावे. आता हळूहळू दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर करावेत. वर नेल्यावर हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफवावीत. आता जेवढा हातांना स्ट्रेच देता येईल तितका द्यावा. नंतर दोन्ही पाय म्हणजेच टाचांवर उभे राहावे. या आसन स्थितीत काही काळ थांबावे. आसन सोडताना प्रथम रिलॅक्स व्हावे आणि मगच पाय खाली आणावे. तर हे होते काही उंची वाढवण्यासाठी घरगुती उपाय. मी आशा करते की मी आज सांगितलेले उपाय तुम्ही नियमितपणे कराल आणि तुमच्या उंचीमध्ये बदल घडवून आणाल. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. जर तुम्ही मेजर टिप्स मराठीवर नवीन आले असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे तुम्हाला कळेल की मी नक्की कधी व्हिडिओ अपलोड केला आहे ते. धन्यवाद.